महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनाही विनम्र अभिवादन आणि घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनाकारांना देखील त्यांच्या सहकाऱ्यांना देखील मनापासून विनम्र अभिवादन करतो आणि हे वर्ष महाराष्ट्राचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच ध्यास सरकार घेऊन काम करते. हे सर्वसामान्यांचं सरकार, सर्व घटकांना न्याय देणारं सरकार आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये आघाडी. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. घेतलेले हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन ठरले आणि म्हणून महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर पुढे जातोय. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्र देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पायाभूत सुविधांमध्ये पहिला नंबर आहे. आताच नुकतंच महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळाला आहे, याचाही अभिमान आहे. एकंदरीत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या सर्व घटकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे अशा मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. देश आर्थिक महासत्तेकडे जातोय. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा विकास जोरकसपणे, जोरदारपणे, अतिशय वेगाने होतोय आणि म्हणून देशाचं नावलौकिक देखील संपूर्ण जगामध्ये आज आदराने घेतला जातोय आणि त्यामध्ये जे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं $5 trillion जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नक्कीच $1 trillion या ठिकाणी जो गोल आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे ते नक्की अचीव करेल असा विश्वास देतो आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा, त्याबाबत सर्व जनतेला शुभेच्छा. त्यामुळे हे राज्य, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे. या राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था राखली जाते. एक सलोख्याचं वातावरण आपल्या या राज्यामध्ये आहे, ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि आपल्या देशाचा देखील अमृत महोत्सव आहे. अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय आणि त्यामुळे हे आपल्या सगळ्यांसाठी एक भाग्याचा एक दिवस आहे. देशाचं अमृत महोत्सव आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, महाराष्ट्र देखील आघाडीवर राहील अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सर्वांना, सर्वच नागरिकांना एक राज्याप्रती जे काय प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे तो वृद्धिंगत व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा. धन्यवाद.